दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं. मधुकरराव चव्हाण यांनी हा आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीत मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर मधुकरराव चव्हाण तुळजापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यांनाच बोलायचो, म्हणजे साहेब तुम्ही अत्यंत चूक केला, माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात, बदनाम केलात, त्याचं दुःख आम्हाला ते तुम्ही कधीतरी ते फेडावं लागेल. तर महाविकास आघाडीत काहीच वाद नाही, राऊतांचं फार ऐकत जाऊ नका असं नाना पटोलेंनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असेल असा सर्वेत अंदाज असल्याचंही पटोलेंनी म्हटलं आहे.